मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. स्वर्णाज रेसिपी मराठीच्या आजच्या भागामध्ये आपण बनवणार आहोत मालवणी चिकन. खूप मोठ्या प्रमाणात जर का पदार्थ बनवायचा असेल तर खूप सारी पंचायत होते, त्यासाठी लागणारं योग्य प्रमाण कधी कधी माहीत नसतं. सो तुमचं टेन्शन दूर करण्यासाठी मी आज तुम्हाला 3 किलो मालवणी चिकन रस्सा अगदी योग्य प्रमाणात आणि प्रमाणशीर कसं बनवायचं हे सांगणार आहे. आजच्या या आपल्या रेसिपीचे 2 फायदे आहेत, ते म्हणजे अगदी मोठ्या प्रमाणात पदार्थ कसा बनवायचा याची तुम्हाला डिटेल माहिती मिळेल, आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही कुठला फूड बिझनेस करत असाल तर अशा प्रकारचं मालवणी चिकन बनवून तुम्ही ते सेल करू शकता. यामध्ये आज आपण मालवणी पद्धतीचं वाटण कसं तयार करायचं हे सुद्धा बघणार आहे. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, आणि तुमच्या माहितीसाठी आणि सोयीसाठी या रेसिपीची संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. तर खूप काही साहित्य न वापरता, खूप काही तामझाम न करता, अगदी कमीत कमी साहित्यात बनवलेली आजची आपली ही रेसिपी आहे. सो चला तर मग बघूया आपली आजची रेसिपी कशी आहे ती. इथे मी 3 किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन मॅरिनेशनसाठी 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 4 चमचे लाल मालवणी मसाला, चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचा हळद लावून चिकन 5 ते 6 तास किंवा ओव्हरनाईट मॅरिनेट करून घ्यायचं आहे. फोडणीसाठी 3 चमचे तेल गरम करून एक मोठा चिरलेला बारीक चिरलेला कांदा घालून मऊसूत करून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला की यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालायची आहे. इथे टीप नंबर 1 फोडणीसाठी आहे. फोडणी भाजतेवेळी गॅस आपल्याला संपूर्ण स्लो पाहिजे आहे, म्हणजे फोडणी करपणार नाही. आपल्याला फोडणी खमंग अशी भाजून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट भाजून झाली की 2 चमचे लाल मालवणी मसाला घालायचा आहे, 1/2 चमचा हळद घालून घ्यायची आहे, आणि तेलावर छान आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे, खमंग असा भाजून घ्यायचा आहे. मसाला खमंग भाजल्यामुळे याचे 2 फायदे होतील. एक म्हणजे तरी चांगली येईल आणि पदार्थाला चव चांगली येते. मोठा बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये घालून चांगला मऊसूत करून घ्यायचा आहे. तर बघा, स्लो गॅसवर आपली तरीदार फोडणी छान अशी तयार झालेली आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आहे. तर सगळं चिकन मी घालून घेते आणि तरीदार फोडणी आपली चिकनला कोट करून घ्यायची आहे. इथे टीप नंबर 2 आहे, ती म्हणजे लगेचच आपण चिकनमध्ये पाणी नाही घालायचं आहे. चिकन जेवढं वाफेवर शिजेल तितकं छान चव लागते, म्हणून झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकणावर आपण 1 ग्लास पाणी घालून घेणार आहोत. म्हणजे हे जे पाणी गरम होईल तेव्हा ते वाफेने आपसुकच चिकनमध्ये उतरलं जाईल. आता आपण वाटण बनवायचं आहे, तर सुकं खोबरं आणि गरम मसाल्याचं वाटण आधी बघून घेऊया. त्यासाठी मी 1 चमचा धणे, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी घेतलेली आहे. आता आपल्याला घ्यायची आहे बडीशेप, तर 1/2 चमचा बडीशेप घेतलेली आहे. त्यानंतर 1/2 इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लवंग, तर 4 ते 5 लवंग आणि 5 ते 6 काळी मिरी घ्यायची आहे. हा एवढा खडा मसाला आपल्याला बारीक गॅसवर खमंग असा परतून घ्यायचा आहे. छान असा आपला गरम मसाला भाजून घ्यायचा आहे. गरम मसाला भाजत आलेला आहे, बघा अगदी सुगंध छान सुटलेला आहे. आता यामध्ये मी सुक्या खोबऱ्याची 1 वाटी किसून घेतलेली आहे. आता सुकं खोबरंसुद्धा गरम मसाल्यामध्ये घालून बारीक गॅसवर साधारण 3 ते 4 मिनिटामध्ये सुकं खोबरं छान भाजून तयार होईल. बघा, असं पांढरं शुभ्र खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि कुरकुरीत असं आहे बघा. आता हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. यातील गरम मसाले अगदी चांगले बारीक वाटले जातील याची काळजी घ्यायची आहे. हे वाटण जर स्टोअर करायचं असेल तर यामध्ये पाणी खूप कमी घालायचं आणि व्यवस्थित असं वाटून स्टोअर करून ठेवायचं आहे. आता आपण ओल्या नारळाचं वाटण बघूया. तर इथे मी 1/2 किलो असं कांदा उभा चिरून घेतलेला आहे. यामध्ये 1/2 चमचा तेल घालून हा कांदा आपल्याला थोडासा हलका सोनेरी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. इथे सुद्धा गॅस आपल्याला स्लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे बघा एवढ्याच प्रमाणात कांदा भाजून घ्यायचा आहे. फार करपवायचा नाही, म्हणजे त्याची टेस्ट चेंज होईल नाहीतर.
तसंच एक नारळ किसून घेतलेलं आहे आणि किसलेलं खोबरं भाजलेल्या कांद्यामध्ये घालून अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। हे खोबरंसुद्धा भाजतेवेळी गॅस आपल्याला स्लो टू मीडियम ठेवायचा आहे। खोबरं छान थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे याची चटणी बनवून घ्यायची आहे। तर आता हे आपले दोन्ही वाटण तयार झालेले आहेत। आता आपण चिकन आपलं कितपत शिजलेलं आहे ते बघूया। तर झाकणावर मी पाणी ठेवलेलं होतं, बघा इथे मी पाणी बिलकुलही घातलं नव्हतं सुरुवातीला। वाफेने छान पाणी शिजून त्यातून चिकन चांगलं तयार झालेलं आहे। आता हे झाकणातलं पाणी जे आहे हे मी चिकनमध्ये घालून घेतलेलं आहे। आता मिक्स करून घेऊया, म्हणजे अजून चिकन कुठे शिजायचं राहिलं असेल तर व्यवस्थित शिजलं जाईल। तर अजून थोडं 5-10 मिनटं शिजलं पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा झाकण लावून हे पुन्हा वाफवून घेणार आहे। तर बघा 10-15 मिनटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि चिकन आपलं ऑलमोस्ट असं भाजून शिजून तयार झालेलं आहे। काय तरी आलेली आहे बघा, मसाला छान फोडणीत भाजल्यामुळे छान तरी आलेली आहे। आता यामध्ये सुरुवातीला मी सुक्या खोबऱ्याचं वाटण घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून चांगलं शिजवून घेतलेलं आहे। 5 मिनटानंतर मी यामध्ये ओल्या नारळाचं वाटण घालून घेतलेलं आहे। आता दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि यामध्ये आपण अजूनही लगेच पाणी ओतायचं नाही। हे जे वाटण घातलेले आहे हे चांगलं मसाल्यामध्ये चांगलं मुरलं पाहिजे आणि त्यानंतर आपण रसा पातळ किंवा घट्ट करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत। थोडी कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे एक छान चव येईल। आणि बघा थोड्या वेळाने मी चांगलं खोबरं चांगलं मुरल्यानंतर मी इथे गरम पाणी घालून रस्सा थोडासा पातळ बनवून घेतलेला आहे। जर का चिकन घट्ट हवं असेल तर पाणी थोडे कमी घालायचं आणि पातळ हवं असेल तर इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। तर ही माझी टीप नंबर 3 आहे। थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक उकळी आणून घ्यायची आहे। तर्रीदार चिकन आपलं तयार झालेलं आहे बघा। आता हे उकळी आणून घेऊया, मीठ चांगलं लागेल आणि खोबरंसुद्धा छान असं मसाल्यामध्ये मुरलं जाईल। एक 5-10 मिनिट झाकण न ठेवता अशा प्रकारे चिकन उकळवून घ्यायचं आहे। आता हे ऑलमोस्ट आपलं रेडी झालेलं आहे। हातावर मी कसुरी मेथी अशा प्रकारे बारीक चुरून घेतलेली आहे आणि अशी वरून ती भुरभुरून घ्यायची आहे। एक छान स्वाद येतो कसुरी मेथीमुळे। आता गॅस बंद करून झाकण लावून 5 मिनिट ठेवायचं आहे, म्हणजे कसुरी मेथीचा जो स्वाद आहे तो छान असा चिकनमध्ये उतरेल आणि तुम्ही बघू शकता तर्रीदार बहारदार आपलं चिकन खाण्यासाठी तयार झालेलं आहे। तर असं हे चिकन तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खाल्लं तरी चालेल। तर बघा कमीत कमी साहित्यात इथे आपण दह्याचासुद्धा वापर न केलं करता अगदी छान आपलं चिकन तयार झालेलं आहे। तर कमी साहित्यामध्ये बनलेली आजची आपली रेसिपी कशी झालेली आहे कमेंट करून मला नक्की सांगा। आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स मिळवा। हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये पटापट शेअर करा, खूप साऱ्या लाईक्स करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच रेसिपी आपण घेऊन पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटणार आहोत। पण आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।